आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा, महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. रविवारी नामदार सदाभाऊ खोत गरजणार शिरोळच्या शिवाजी चौकात. कोणत्या प्रश्नांची उत्तरे देतात आणि तोप कोणावर डाकतात, लागली उत्सुकता. खासदार राजू शेट्टी आणि मंत्री सदाभाऊ खोत या दोन नेत्यांच्या सत्तेतील पदे मिळाल्यानंतर वाद विकोपाला गेला आणि दोघांच्यातील राजकारण फाटलं आहे. खासदार राजू शेट्टी यांचं होम स्पीच शिरोळ तालुका आहे आणि नामदार सदाभाऊ खोत यांचं होम स्पीच इस्लामपूर वाळवा आहे. या दोन्ही नेत्यांच्यात काडीमोड झाल्यानंतर एकमेकांनी एकमेकांच्यावर अगदी कमरेखालीही वार केले. मिळेल तेथे एकमेकांना खिंडीत गाठून आरोप केले. खासदार राजू शेट्टी यांनी वाळवा इस्लामपूरचा दौरा केला आणि त्याला प्रतिउत्तर म्हणून नामदार खोत यांनीही शिरोळ तालुक्याचा दौरा केला. खासदार राजू शेट्टी यांचा बालेकिला शिरोळ तालुक्यातला दानोळी मतदारसंघ, जैनापूर, चिपरी, कुटवाड, कनवाड, धरणगुत्ती, जांभळी, हरोली, यड्राव, टाकवडे, शिरढोण या गावात शाखा काढण्याबरोबर जाहीर सभा नामदार खोत यांनी घेतल्या. त्याला प्रतिउत्तर स्वाभिमानीनं तात्काळ दिलं. वस्त्रोद्योग मंडळाचे अध्यक्ष नामदार रविकांत तुपकर यांची जाहीर सभा अब्दुल्ला टेते झाली, तर खासदार राजू शेट्टी यांचं संपर्क कार्यालय वाळवा विधानसभा मतदारसंघात सुरू झालं. स्वाभिमानीनं रयत क्रांतीला दिलेल्या प्रतिउत्तराला त्याच ताकदीनं रयत क्रांती प्रतिउत्तर देत आहे. नामदार सदाभाऊ खोत रविवारी शिरोळच्या छत्रपती शिवाजी चौकात जाहीर सभा घेत आहेत. शिवाय स्वाभिमानी शेतकरी संघटनेचं शिरोळातील कार्यालय ज्या मार्गावर आहे, अगदी त्याच मार्गावर काही अंतरावर रयत क्रांती संघटनेचं संपर्क कार्यालय सुरू होत आहे. या कार्यालयात नामदार सदाभाऊ खोत महिन्यातून एकदा येणार आहेत. आज 7 जानेवारीला सुरू होणाऱ्या कार्यालयात ते लोकांशी संपर्क साधणार आहेत आणि रविवार 28 जानेवारीला पुन्हा ते येथे असणार आहेत. दोन चळवळीतील नेते महाराष्ट्रातील ग्रामीण भागचा थेट संपर्क, पण राजकीय सत्ता प्राप्त झाली आणि दोघांच्यातही मतभेद सुरू झाले. खासदार राजू शेट्टी आणि सदाभाऊ खोत या जोडगळीनं चळवळीच्या माध्यमातून कामं करताना अनेक नेत्यांना आरोप करताना जेरीला आणलं. आता इतर पक्षावर आरोप करणारे नेत्यांच्यात फाटल्यानं आता दोन्ही नेत्यांनी उत्तराला प्रतिउत्तर सुरू केलं आहे. शिरढोणच्या सभेला शिरोळातील सभेनं उत्तर मिळणार आहे. शिरोळच्या सभेकडे सर्वांचं लक्ष लागून राहिलं आहे. शिरोळच्या छत्रपती शिवाजी चौकात तोप धडाडणार आहे नामदार सदाभाऊ खोत यांची. सदाभाऊ खोत नेमकं काय उत्तर देतात याचीच उत्सुकता लागून राहिली आहे.